जागा वाटपाचा काय एक दोन जागेसाठी अडलेली आहे तुमची चर्चा, नेमकं काय स्टेटस आणि कुठल्या जागांना घेऊन ते अडचणी आहे? सांगली, भिवंडी आणि मुंबई अशा जागांचा थोडस डिस्कशन थांबलेलं होतं. काल इंडिया अलायन्सची मीटिंग दिल्लीमध्ये झाली आणि दिल्लीतून आता मला काय चर्चा झाली त्याची चर्चा आम्हाला येईल. त्यानंतर दिल्ली आम्हाला आमच्या हायकमांडने जे काही आदेश देते त्याचं पालन आम्ही करू. प्रकाश आंबेडकरांनी 7 जागांवर तुम्हाला समर्थन दिलेलं आहे, कालच त्यांनी असं आम्ही कुठलंही समर्थन मागितलेलं नाही. एक त्यांना द्यायचं तर ते देऊ शकतात. दोन, आणि ज्याप्रमाणे सातत्यानं गेल्या 2-2.5 महिन्यापासून मी पण वंचित आहे, मी मागासवर्गीय आहे, मी पण एक शेतकऱ्यांचा पोरगा आहे. त्या गेल्या 2-2.5 महिन्यापासून मला व्यक्तिगत जे टॉर्चर केलं जाते आहे हे लोकशाहीमध्ये आणि या व्यवस्थेमध्ये ठीक आहे, कोणी कोणाचं कोण आहे मला त्याच्यावर चर्चा नाही, हे काही बरोबर नाही. आणि त्याचंही उत्तर योग्य वेळेस आम्ही देऊ. आणि आज उद्या या सगळ्या गोष्टी ज्या होतात आहे त्या गोष्टीला आम्ही त्याची तयारी आम्ही केलेली आहे आणि ते योग्य वेळेस योग्य गोष्टी आम्ही लोकांच्या समोर मांडू. चर्चेदरम्यान प्रकाश आंबेडकरांनी काही मर्यादा ओलांडल्या, त्यावर तुम्ही दुखावले? ते तर आपण सगळ्यांनीच ऐकलं, सगळ्यांनीच पाहिलं, त्यामुळे मी आता त्याच्याबद्दल तर काही बोलत नाही. योग्य वेळेस योग्य गोष्टी बोलेन. बरं, त्यांनी जर 7 जागेला समर्थन दिलं तर काही त्यांनाही अपेक्षा आहे की अकोल्यामध्ये तुमचं समर्थन मिळावं असं काही चर्चा? त्यांनी तुम्हाला असं बोललं असेल तर मला सांगा, निश्चितपणे तरी विचार करू. विचार करता का त्यावर? नाही, त्यांनी असं काही बोललंच नाही आहे त्याच्याबद्दल. तर जेव्हा त्यांनी बोललंच नाही त्याच्याबद्दल चर्चा करण्याची काही गरज मला नाही. त्यांनी म्हटलं होतं की मला मल्लिकार्जुन खरगे यांचं पत्र होतं म्हणून मी काही ठिकाणी समर्थन दिलं अशा पद्धतीचा उल्लेख काल त्यांनी पत्रकारांना. खरगे साहेबांनी काय काय पत्र व्यवहार केले ते पत्र व्यवहार माझ्याजवळ आहे, त्यामुळे दिल्लीचं नाव सांगून काही गोष्टी लपवायच्या असा काही प्रयत्न असेल तर मला माहिती नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे मी आज त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, पण योग्य वेळेस योग्य गोष्टी आम्ही मांडू. काय काय झालं? 5 जागेचं, त्या उर्वरित 5 जागा आहेत त्याचं तुम्हाला नावं द्यायचे त्यांना असं काही वरिष्ठांच्या आदेशात? नाही नाही, कोणीच अजून असं काही चर्चा झालीच नाही. दोन गोष्टी आमची महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीमध्ये आम्हाला पाठिंबा आणि दुसऱ्यांना पाठिंबा नाही असं नाही चालत. द्यायचा तर सगळ्यांनाच पाठिंबा द्यावा लागेल. त्याच्यामुळे मी मुद्दाहून आज त्यांच्याबद्दलचं काही वक्तव्य या ठिकाणी करायला म्हणलं मी करणार नाही, पण योग्य वेळेस सगळ्या भूमिका आम्ही मांडू. साताऱ्याच्या जागेला पृथ्वीराजच्या नाव चर्चा आहे, नेमकं चिन्ह काय? अजून कुठली चर्चा आमच्याकडे आलेली नाही, त्याच्यामुळे आता ती चर्चा करण्याचं काही कारण नाही. बैठक झाली, आघाडी म्हणून चर्चा झालीच असेल ना, तर त्याला काही अडचण काय? तुमचा भाजपचा छुपा संबंध आहे असा प्रकाश आंबेडकरांनी आरोप केलेला आहे आणि नांदेडमध्ये मॅच फिक्सिंग झालं तर कोणाचा कोणाशी संबंध आहे ते योग्य वेळेस आम्ही मांडू. 2 दिवस थांबा, योग्य ठिकाणीच मांडू. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आहे, आचारसंहिता सुरू आहे, त्याकडे शासकीय कार्यक्रम आहे. निवडणूक आयोग त्याच्यावर लक्ष घालेल आणि शासकीय कार्यक्रम करत असतील तर ते आचारसंहितेमध्ये येत. आज काँग्रेसला पुन्हा नोटीस मिळालेली आहे, खाती गोठवण्यात आलेली आहे आणि लोकांकडून डेंग्याच्या स्वरूपात घेण्याची वेळ काँग्रेसवर आलेली आहे, निधी घेण्याची. स्वातंत्र्याच्या लढाईमध्येही जनतेने काँग्रेसला पैसे गोळा करून देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून घेतलेलं आहे. आणि आम्ही सुरुवातीपासून सांगतो की हे दुसरी स्वातंत्र्याची लढाई आहे. भाजपनी ज्या पद्धतीची तानाशाह आणि हुकुमशाही या देशामध्ये सत्तेच्या आधारात आणली त्याचा परिणाम पूर्ण देशच भोगतो आहे, फक्त काँग्रेसच नाही. त्यामुळे आजही आम्ही वर्गणी गोळा करूनच ही निवडणूक लढू आणि देशाला दुसरं स्वातंत्र्य आम्ही मिळवून देऊ, ही आमची लढाई आहे. पण ज्याप्रमाणे इन्कम टॅक्स विभाग त्यांच्या इशाऱ्यावर काम करते तर भाजपने इन्कम टॅक्स भरलाच नाही ना आतापर्यंत, त्यांच्याकडून का नाही वसूल करत, त्यांना का नोटीस देत नाही, त्यांचे खाते का फ्रीज केले जात नाही,
याचं उत्तर इन्कम टॅक्सला आता द्यावं लागेल. ठीक आहे, आज त्यांचा काळ आहे, उद्या आमचा काळ येईल. लोकशाहीमध्ये कोणीही अमरपट्टा घेऊन येत नाही. भाजप ज्या पद्धतीनं अमरपट्टा घेऊन वागते आहे आणि ज्या पद्धतीनं देशाच्या लोकांनाच वेठीस पकडण्याचं काम भाजप करते आहे, त्याला आता हे रणयुद्ध सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये लोकच आता भाजपला उत्तर देणार आहे, त्यांची जागा दाखवणार आहे. त्यामुळे या तानाशा प्रवृत्तीचा आता शेवटचा काळ आलेला आहे आणि ही तानाशा प्रवृत्ती भाजपच्या रूपानं संपणार आहे. कधी जाहीर होणार वाटाघाटी कुठल्या टप्प्यात आहे? 2 दिवसात महाराष्ट्रातही देणग्या गोळा